इयत्ता 9वी विषय मराठी अक्षर भारती पाठ क्रमांक 4 GIP रेल्वे या पाठाचा अर्धा भाग आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। आज आपण दुसरा भाग पाहत आहोत। इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले। त्या काळात त्यांनी भारतात काही सुधारणा घडवून आणल्या। त्यांनी रेल्वे ही भारताला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणावी लागेल। त्याचबरोबर तार खाते पोस्ट खाते यांसारखी संपर्काची साधने उपलब्ध केली। त्यांनी भारतात शैक्षणिक विकास घडवून आणला। त्याकरता मुंबई विद्यापीठासारख्या अनेक विद्यापीठांची स्थापना केली। त्यांनी अनेक मनोरम्य वास्तूंची उभारणी केली। विविध प्रकारचे पूल उभारून गावे शहरे परस्परांना जोडली। इंग्रजांच्या काळातील सतीबंदीचा कायदा विधवा पुनर्विवाहास परवानगी बालविवाहावर बंदी हे कायदे भारतातील सामाजिक सुधारणांना चालना देणारे ठरले। या काळात भारतातील सामाजिक सुधारणांना चालना देणारे ठरले या काळात भारतात मोठ्या प्रमाणावर नवे तंत्रज्ञान आले। पर्यायाने मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्यांची निर्मिती झाली। अशा रीतीने इंग्रजांनी भारतीयांना नवीन तंत्रज्ञानाचा परिचय करून देऊन त्यांच्या विकासाला नकळतपणे हातभार लावला। वाफेवर चालणाऱ्या गाडीविषयीच्या अफवांमुळे त्यात बसून प्रवास करण्याची कोणी भीर करत नव्हती। त्यामुळे इंग्रजांनी रेल्वे प्रवासासाठी इनामे जाहीर केली। इनामाच्या पैशांच्या हव्यासापोटी काही लोक प्रवास करू लागले। त्या लोकांना सुखरूप परत आलेले पाहून बाकी लोकांचीही भीड चेपली। त्यामुळे रुपयाचे इनाम पुढे 8 आणे 8 आण्याचे 4 आण्यावर आणले गेले व त्यानंतर इनामे बंद करून तिकिटे सुरू झाली। ठाणे मुंबईचा एक दिवसाचा बैलगाडीचा प्रवास आता रेल्वेमुळे 1/4 तासात होऊ लागल्याने लोकांची झुंबड उडू लागली। स्वातंत्र्यपूर्व काळात समाजात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा वाढली होती। या काळात वास्तूंच्या उभारणीच्या वेळी नरबळी देण्याची क्रूर प्रथा समाजात होती। देवभोळेपणामुळे असे गुन्हे हमखास घडत असत। ग्रहण ग्रहताऱ्यांची स्थिती इत्यादीविषयीच्या वेगवेगळ्या गैरसमजांमुळे मोठ्या प्रमाणावर बुवाबाजीसारख्या प्रकार दिसू लागला होता। विधवाविषयींच्या विविध अंधश्रद्धांमुळे त्यांना कोणत्याही शुभकार्यात सहभागी करणे अपशकुनाचे मानले जाई। बरेचसे इंग्रजी व भारतीय जादूगार विशेष शक्ती लाभलेले जादूटोना करणारे समजत। त्यांच्या सुधारणांना ते भूताटकीचाच प्रकार मानत। या काळात पसरलेल्या अंधश्रद्धेंच्या जाळ्यामुळे समाजाची प्रगती रोखली जात होती। त्यामुळे वाफेची गाडी ही विलायती भूताटकी आहे किंवा मुंबईला बांधल्या जाणाऱ्या नव्या इमारती व पूल यांच्या पायामध्ये गाड्यांसाठी माणसे नेण्याचा इंग्रजाचा हा साळसूद डाव आहे। अशा प्रकारच्या अफवा लोकांनी पसरवल्या होत्या। या अफवामुळे रेल्वेत बसण्याची कोणाची धीर होत नसे म्हणून रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवून देण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला। वाफेवर चालणाऱ्या गाडीविषयीच्या अफवामुळे त्यात बसून प्रवास करण्याचा कोणी धीर करत नव्हते। त्यामुळे इंग्रजांनी रेल्वे प्रवासासाठी इनामे जाहीर केली। इनामाच्या पैशाच्या हव्यासापोटी लोक प्रवास करू लागले। त्या लोकांना सुखरूप आलेले पाहून अजून लोक जाऊ लागले। अखेर दर माणशी 1 रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला। पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले की त्यांच्या घरची माणसे आजूबाजूला उभे राहून ठणांधाय मोकलायची। त्यांची समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे। एकदा ते प्रवासी ठाणे मुंबईची सफर करून सुखरूप परत आले म्हणजे मग मात्र
चौकशी करण्याचे घोळकेचे घोळके त्यांच्या भोवती जमायचे. रुपयांचे इनाम पुढे 8 आण्यावर आले, नंतर 4 आणे. लोकांचा धीर चेपला से पाहून इनामी बंद झाले. निसर्रास तिकिटे चालू झाली. एरवीचा ठाणे मुंबईचा बैलाच्या खटारगाडीचा प्रवास म्हणजे तब्बल 1 दिवसाचा असायचा. पण आता काय, अवघ्या 1.25 तासात ठाण्याचा असामी मुंबईला येऊ लागला. मग मात्र लोक आरामात जाऊ लागले, येऊ लागले. इकडे इंजिनियर लोक कर्जत पळसधरीपासून बोरघाट पोखरण्याची योजना ठरवत असतानाच खंडाळ्याहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे रस्ता 1858 फेब्रुवारीत पुरा झाला. त्याचाही मोठा थाटामाटाने ओपनिंग सेरेमनी करण्यात आला. ता ओपनिंग सेरेमनी हा शब्द मूळचा इंग्रजीतील असून तो ओपनिंग सेरेमनी असा आहे. त्याचा अर्थ उद्घाटन सोहळा असा होतो. मात्र इंग्रजांच्या राजवटीतील काळात महाराष्ट्रात हा मोठा सोहळा पार पाडल्याने त्याचा इंग्रजी व मराठी भाषेच्या संमिश्र स्वरूपात वरीलप्रमाणे उल्लेख केला गेला असावा. खंडाळा पुण्याच्या दरम्यान खडकी आणि तळेगाव अशी 2 स्टेशने ठेवण्यात आली. रस्ता एकेरीच होता. बोरघाटचे काम चालले असतानाच मुंबई पुण्याचा रेल्वे प्रवास जारीने चालू झाला. कसा ती मौज ऐका. आता पुण्याची गाडी खंडाळाला आली की सगळ्या पॅसेंजरना तिथून पालख्या, डोल्या, खुर्च्या नी बैलगाड्यात बसवून घाटाखाली खोपवलीला आणायचे. सगळा काफिल्ला खोपवलीला आला की तेथे पुन्हा आगगाडीत बसून झुकझुक करत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे. प्रवाशांची ही घाट उतरणीची सोख सुख सोयी नी सरभराई पाहण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटजी नावाच्या एका व्यापाऱ्याने घेतलेली होती. घाट उतरणीचे 4 तास धरून पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास अवघ्या 18 तासात व्हायचा. याचे ज्याला त्याला मोठे नवल वाटायचे. लिहिलेलं आहे. काही शब्दांचे अर्थ आपण बघूया. अंग्रेज इंग्रज, इंजिनियर इंजिनियर, कर्णा हॉर्न, काफिल्ला प्रवाशांचा तांडा, कारकून लिहिण्याचे काम करणारा, कंडी अफवा, खुशाल चैनी निष्काळजी, खोपवली खोपोली रायगड जिल्ह्यातील एक ठिकाण आहे, गुमास्ते मुनीम, जामानिमा सर्व पोशाख घालून नटणे सजणे, जारीने जोमाने, झुंबड दाटी गर्दी, दुतर्फा दोन्ही बाजूस, धीर हिम्मत, पॅसेंजर इंग्रजीत पॅसेंजर प्रवासी, प्रांत विभाग प्रदेश, फाटा मार्ग लोहमार्ग, माळका माळ रांग, मुहूर्त शुभ घटिका, विलायती परदेश, विंग्रेज इंग्रज, शृंगारलेले सजवलेले, सरबराई व्यवस्था धावपळ, सर्रास नेहमी साळसूदपणाचा आव. तर हा पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद.